नमस्कार शेतकरी बंधूंनो, 1940 ते 1960च्या दशकात आपल्या देशात हरित क्रांती झाली. उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा भरमसाठ वापर वाढला. परिणामी जी जमीन बैलचलित लाकडी नांगराने सहज नांगरली जायची, ती लोखंडी नांगराला सुद्धा दाद देईनाशी झाली. हळूहळू जमिनींचा पोत उत्पादकता ढासळत गेल्या. यावर मात करायची असेल तर जमिनीला आवश्यक तेवढेच खते दिली गेली पाहिजेत, आणि ते ठरवण्यासाठी आज मृदा परीक्षण अर्थात माती परीक्षण करणे काळाची गरज बनली आहे. चला तर मग जाणून घेऊया माती परीक्षणाचे फायदे, माती परीक्षणाची गरज, माती परीक्षणाची योग्य पद्धत इत्यादींबद्दल. माती परीक्षणासाठी प्रातिनिधिक नमुना घेण्याची शास्त्रीय पद्धत. प्रथम शेतीची पाहणी करून जमिनीच्या शेतीचा प्रातिनिधिक नमुना घेऊन प्रयोगशाळेतून तपासून त्याचे रासायनिक पृथक्करण करणे म्हणजे माती परीक्षण होय. यामध्ये मातीतील सूक्ष्म, मुख्य, दुय्यम, अन्नद्रव्ये यांचे प्रमाण समजते. त्यानुसार पिकांचे व खतांचे नियोजन करता येते. माती परीक्षणाची गरज. जमिनीमधील अन्नद्रव्याची उपलब्धता जाणून घेते. अधिक प्रमाणात असलेल्या अन्नद्रव्यांचा वापर कमी करणे. ज्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे त्यांची पूर्तता करणे. रासायनिक खतांचा वापर योग्य प्रमाणात करणे. जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांची मात्रा लक्षात घेऊन पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे. जमिनीचा सामूह, क्षारता इत्यादी गोष्टी जाणून घेऊन त्यावर योग्य पदार्थांचा वापर करून सुधारणा करणे. माती परीक्षणामुळे होणारे फायदे. माती परीक्षण केल्यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांच्या आधारावर पिकाला योग्य वेळी योग्य प्रमाणात रासायनिक खत देणे शक्य होतं. त्यामुळे अनावश्यक खतांचा वापर कमी होऊन खताच्या खर्चात बचत होते. जमिनीची नेमकी सुपीकता, उपलब्ध असलेले जमिनीतील क्षार, केंद्रीय कर्ब, सामू इत्यादी बाबींची माहिती मिळते. त्यामुळे जमिनीची नेमकी सुपीकता टिकून ठेवण्यासाठी तसेच समस्यायुक्त जमिनीत शिफारशीची उपयोजना करण्यासाठी नियोजन करता येते. माती परीक्षणाच्या आधारावर खतांचे व्यवस्थापन झाल्यामुळे खतांच्या मात्रेत बचत होते. उत्पादना खर्चात कपात होते. जमिनीतील काही घटकांच्या उपलब्धतेनुसार माती परीक्षण अहवालाच्या आधारावर पिकाचे योग्य नियोजन करता येते. कुठला किंवा केव्हा मातीचा नमुना घेणे टाळावे. नुकतेच खत टाकलेल्या जमिनीत खोलगट भाग, पांतळ जागा, झाडाखालची जमीन, बांधाजवळील जागा, शेणखताच्या ढिगाऱ्यावरील जागा, शेतातील बांधकामाजवळचा परिसर, कंपोस्ट खतांच्या जवळपासची जागा अशा ठिकाणांपासून मातीचा नमुना घेऊ नये. कोणत्याही परिस्थितीत पिकांना दिलेल्या खताच्या मात्रेनंतर लगेच मातीचा नमुना घेऊ नये. पिकाची नांगरणी केल्यानंतर नमुना घेणे टाळा. माती परीक्षण किती कालावधीनंतर करावे व प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी माती परीक्षण करणे गरजेचं आहे का? शेतकरी बंधूंनो, सर्वसाधारण पिकासाठी एकदा मातीचा नमुना तपासला की त्यामध्ये कोणत्या पिकाला किती प्रमाणात व कोणत्या रूपात खते द्यायची ते कळू शकते. त्यामुळे वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळ्या मातीचा नमुना घेण्याची गरज नाही. परंतु निर्देशित पद्धतीप्रमाणे फळपिकाकरता सर्वसाधारण पिकांकरिता वेगवेगळ्या पद्धतीने नमुने घ्यावे. शेतकरी बंधूंनो, साधारण 3 ते 4 वर्षानंतर पुन्हा एकदा माती परीक्षण करून घेणे चांगले, परंतु दरवर्षी त्याच जमिनीचे माती परीक्षण करणे टाळावे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, आगामी खरीप हंगामात आपल्या सर्वांच्या मातेचे म्हणजे भूमातेचे माती परीक्षण करून घ्या व त्या आधारावरच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करून पिकांना खत द्या. जमिनीचे आरोग्य चांगले राखण्याकरता योगदान देऊन आपले खर्चसुद्धा बचत करा. माती परीक्षणाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत मी सान्वी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.